मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारण्याची जी वर्क ऑर्डर काढण्यात आलेली होती ती एबीपी महाजनच्या हाती लागलेली आहे. पुतळ्याच्या परवानग्या पीडब्ल्यूडीकडे असल्या तरी देखील पुतळा उभारणी आणि संबंधित टेंडरची प्रक्रिया ही नौदलाकडे होती. राज्य सरकारनं यासंदर्भातले पैसेही नेव्हीला वर्ग केलेले होते, त्यामुळे डिझाईन मंजूर करणं आणि टेंडर काढण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. मिळालेल्या माहितीनुसार याची 4 टेंडर काढण्यात आली. पुतळा तयार करण्यासाठी साधारणपणे 3 वर्ष लागतात, पण साधारण फक्त 6 ते 7 महिन्यांमध्येच हा पुतळा तयार केला गेला. दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज्यामध्ये कोणताही पुतळा उभारायचा असेल तर कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते. कला संचालनालयानं या पुतळ्याला 6 फुटांची मान्यता दिलेली होती, मात्र 35 फुटांचा पुतळा उभारण्यात आला याची देखील माहिती कला संचालनालयाला नव्हती असं सुद्धा आता समोर आलेलं आहे. अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. अमोल, आता या संदर्भातली जी वर्क ऑर्डर आहे ती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे, काय आहे यामध्ये आणि कसे खुलासे होत आहेत? अमोल, दिवसेंदिवस जसं हे प्रकरण पुढे जात आहे त्यानुसार अनेक महत्त्वाच्या यातल्या घडामोडी ज्या आहेत किंवा यातल्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आपण म्हणू शकतो समोर येत आहेत. अर्थात हा पुतळा बांधला कोणी, याची जबाबदारी कुणाची, याच्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप या गोष्टी सुरू असताना जी आता बाब समोर येते ती महत्त्वाची आहे. अर्थात साधारणपणे 2,44,00,000 इतकी जी रक्कम आहे ते महाराष्ट्र शासन अर्थात किंवा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने हे नेव्हीला वर्ग केलेले होते आणि या संदर्भातले जवळपास 4 टेंडर्स जी आहेत ती काढली गेली किंवा ती फ्लॅश केली गेलेली होती. आणि त्यानंतर एक महत्त्वाची बाब हीच आहे की जर का हा पुतळा साधारणपणे 2 ते 3 वर्ष ह्या पुतळा उभारणीसाठी लागत असतील तर साधारणपणे 6 ते 7 महिन्यामध्ये हा पुतळा जो आहे तो उभा करण्यासाठी अट्टहास केला गेला. आणि यावेळेला जी काही प्रोसिजर असेल किंवा ज्या काही रूल्स रेग्युलेशन्स नॉर्मपर्यंत पाळणं गरजेचं होतं ते खरंच पाळले गेले का हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. साधारणपणे 6 फुटाची मान्यता अर्थात जसं कला संचालनालयाने म्हटल्यानंतर किंवा त्यांच्या परवानगीनुसार साधारणपणे 6 फुटाची मान्यता असेल तर 35 फुटाचा जो पुतळा उभारला गेला किंवा त्यासाठी जी तो उभारण्यासाठी जो प्रयत्न केला किंवा तो उभारला गेला यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, यामागे नेमकं कुणी या बाबी हाताळल्या किंवा कोणाच्या सांगण्यावरून हा पुतळा उभारला गेला, हा पुतळा उभारला असताना याबाबतच्या तांत्रिक गोष्टी, कारण की समुद्र किनारा आहे या ठिकाणी हवेचा हवा असते, खारी हवा असते आणि अशा वेळेला साधारणपणे तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या तपासल्या गेल्या का, सामान जे वापरलं गेलं ते उच्च दर्जाचं होतं का ही यातनं एक शंका उपस्थित होते. आणि साधारणपणे ब्रॉन्झचा हा पुतळा आहे, ब्रॉन्झ सिलिकॉनचा. आणि यातली महत्त्वाची बाब हीच आहे की ज्यावेळेला हे टेंडर फ्लॅश झाले तर त्यावेळेला आपटे नावाच्या व्यक्तीला त्याने जो पुतळा बांधलेला आहे सो त्याला नेमका टेंडर मिळत असताना तर ती कशा पद्धतीने मिळाली, तो कुणाच्या जवळचा आहे याबाबतची चर्चा सध्याच्या घडीला सुरू झालेल्या आहेत. कारण की आपटेचा जर का एकंदर एक्सपिरियन्स बघितला तर तो देखील या कामामध्ये कमी आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या उपस्थित राहत आहेत. अमोल, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याची चौकशी झाल्यानंतर आपल्याला उत्तरं मिळतील अशी आपण अपेक्षा करूयात. अमोल, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.